नंतर पाहूयात स्पीड न्यूज। आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते। 29 डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चालेल। विविध मुद्द्यांवरती विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेमध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत, त्यामुळे ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आज दिल्ली महापालिकेचा निकाल लागणार आहे। दिल्लीमध्ये 250 वॉर्डांसाठी 1349 उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे। सीमावर्ती भागामध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था असावी यावरती दोघांनी सहमती दर्शवली आहे। मात्र सीमा प्रश्नावरती आमची भूमिका बदललेली नाही, आता सर्वोच्च न्यायालयामध्ये लढाई लढणार असल्याचं बोम्मईंनी स्पष्ट केलं। औरंगाबादमध्ये कर्नाटकच्या बसला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं बसला काळं फासण्यात आलं। कर्नाटकच्या वाहनांवरती जय महाराष्ट्र लिहित कर्नाटक नावाला काळं फासत कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बारामतीमध्ये कर्नाटकच्या गाड्यांना काळं फासण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवा दलाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या आंदोलनाचा एसटी सेवांवरती परिणाम झाला। महाराष्ट्रातून विविध भागात कर्नाटकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या 145 एसटी रद्द कराव्या लागल्या। सीमावादावरती कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली असून हातात कायदा घेणाऱ्यांवरती तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। तसंच हा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावरती घालणार असल्याचं सांगताना शरद पवारांना बेळगावात जाण्याची गरज पडणार नाही अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली। राज्यपालांच्या आक्षेपार्ह विधानाविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे। राज्यपालांबाबत पुढील भूमिका काय घ्यायची हे ठरवण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि इतर काही संघटनांची शिवाजीनगरमध्ये बैठक होणार आहे। राज्यपाल कोश्यारी आणि काही भाजप नेत्यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चानं जालना बंदचं आवाहन केलं आणि या बंदला महाविकास आघाडीसह विविध संघटनांनी पाठिंबा दिलाय। सिंधुदुर्गातल्या 325 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरपंचपदाची 1144 तर सदस्यपदाची 5469 नामनिर्देशनपत्र वैध ठरली आहेत। आज उमेदवारांना चिन्हांचं वाटप करण्यात येणार आहे। राजभवनामध्ये चक्क एका मॉडेलनं फोटोशूट केल्याची घटना समोर आली आहे। छोट्या पडद्यावरची अभिनेत्री मायरा मिश्रानं राजभवनामध्ये फोटोशूट केलंय। मायरा मिश्रानं आपल्या इंस्टाग्रामवरती हे फोटो टाकत त्या फोटोचं स्थळ सुद्धा टाकलंय आणि अशा प्रकारे राजभवनामध्ये फोटोशूट करत मायरा मिश्रा या मॉडेलनं राज्यपाल पदाचा अवमान केलाय। नाशिकमधील ओझर विमानतळ पुन्हा एकदा विमानसेवेसाठी खुलं करण्यात आलं, त्यामुळे गेल्या 2 आठवड्यापासून बंद असलेली नाशिक दिल्ली आणि हैदराबाद विमानसेवा पूर्ववत होणार आहे। शालेय विद्यार्थ्यांना इयत्ता 6वीपासून व्यवसाय शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत। देशामध्ये कुशल कामगार निर्मिती व्हावी हा व्यवसाय शिक्षण कार्यक्रमाचा हेतू आहे। जून 2023 पासून या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम राबवण्याच्या दृष्टीनं काम सुरू आहे। पनवेलमधील रिक्षा विद्यार्थी वाहक संस्थेनं लाक्षणिक उपोषण करत आपल्या मागण्या मांडल्या। परवाना नूतनीकरणासाठी लागणाऱ्या संमतीपत्राची अनेक वेळा मागणी करूनही आणि शासन आदेश असूनही शाळा प्रशासन देत नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं। 8 डिसेंबरपर्यंत तोडगा न निघाल्यास वाहनं बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय। समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळे वातावरणातील धुक्याचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे दिल्लीसारखी मुंबईच्या हवेची अवस्था झाली आहे। मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक 309 असा नोंदवण्यात आलाय आणि हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट आहे। नवीन राष्ट्रीय बायोगॅस सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यामध्ये 5000 बायोगॅस संयंत्र उभारण्यात येणार आहेत आणि या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या मार्फत होणार असून कोल्हापूर, पुणे आणि नगर जिल्ह्याला सर्वाधिक उद्दिष्ट दिली आहेत। मुंबईकरांना दर्जेदार रस्ते देण्यासाठी पालिका सर्व रस्ते सिमेंटचे करण्याचं धोरण राबवते आणि त्यामुळे अपवादात्मक स्थिती वगळता काँक्रीटचे रस्ते खोदण्यास परवानगी न देण्याचा निर्णय पालिकेच्या रस्ते विभागानं दिलाय। आयआयटी मुंबई आणि बीजेडीआयनं परवानगी दिली तरी अंधेरीचा गोखले ब्रिज धोकादायक असल्यामुळे रिक्षा, टू व्हीलर आणि हलक्या वाहनांसाठी देखील सध्या तो सुरू करता येणार नाही असा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय। हा पूल पाडून नव्यानं बांधल्यानंतरच पुलावरून वाहतूक सुरू होईल असं देखील पालिकेच्या पूल विभागानं स्पष्ट केलंय। म्हाडामध्ये एका इमारतीच्या पुनर्विकासालाही परवानगी मिळणार नाही। म्हाडामध्ये एका इमारतीच्या पुनर्विकासाला सुद्धा परवानगी मिळणार आहे आणि त्यामुळे
एकल इमारतीच्या पुनर्विकासाला चालना मिळेल असा अंदाज राज्य सरकारकडून व्यक्त करण्यात आलाय. मुंबई, कोकण, नाशिक आणि पुण्यातल्या अशा इमारतींना सरकारच्या नवीन निर्णयाचा लाभ होणार आहे. मुंबईमध्ये गोवर रुग्णांच्या संख्येत वाढ होते. गेल्या 24 तासात 71 गोवर संशयित रुग्ण आढळले आणि त्यामुळे मुंबईतील एकूण गोवर संशयितांचा आकडा 4658 वरती गेलाय. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या जळगाव जिल्हा दौऱ्यावरती होत्या आणि या दौऱ्याप्रसंगी विविध पक्षातील शेकडो महिलांनी चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला निश्चितच महिला शक्तीची ताकद मिळणार असल्याचं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं. कसरा मेल एक्सप्रेस इंजिन रुळावरून खाली उतरल्यामुळे कसाराकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कसरा घाटातून इगतपुरीला जाण्यासाठी मेल एक्सप्रेसला डबल इंजिन लावावं लागलं. वाशिमच्या किनखेड आणि शेलगावमधील ग्रामस्थांचा पाणीपुरवठा योजना बंद असल्यामुळे हाल होत आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यानं 15 दिवसांपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते आणि त्यामुळे लवकरात लवकर नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये रबी पिकांसाठी 2 महिन्यानंतरही केवळ 21% कर्जाचं वाटप झालंय. शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँकांकडून विलंब केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होते. शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज पुरवठा व्हावा. नापिकीग्रस्त पश्चिम विदर्भामध्ये पीक विमा मोबदला यावरती तत्काळ तोडगा काढावा या मागण्यांसाठी पांढरकवडा इथं शेतकऱ्यांनी आणि आदिवासी बांधवांनी सत्याग्रह आंदोलन केलं आणि या आंदोलनात परिसरातील आणि पुन्हा एकदा वळूयात स्पीड न्यूजकडे. पारोळा शहरातील झपाट भवानी चौकाजवळ किरकोळ कारणावरून 4 ते 5 युवकांमध्ये हाणामारी झाली आणि या घटनेमध्ये 3 जण जखमी झाले असून या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. औरंगाबादच्या चिखलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये सकाळी 4:08 मोठा स्फोट झाला आणि यावेळी वसाहतीतील सर्व पत्रे उडून गेले होते. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वाशिमच्या रिसॉर्टमध्ये 27 वर्षीय व्यक्तीनं गळफास घेत आत्महत्या केली. संदीप पवार असं त्या व्यक्तीचं नाव आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट आहे. मिरची पूड डोळ्यात टाकून सोनार व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पनवेलमध्ये घडलाय. सोनं खरेदीच्या बहाण्यानं आलेल्या 2 अनोळखी इसमांनी सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स घेऊन पळ काढला. मात्र दुकान मालकानं आरडाओरडा केल्यामुळे दागिन्यांचा बॉक्स दुकानाबाहेर फेकून दिल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गेल्या 3 वर्षांमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई हद्दीमध्ये 168 जणांनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय. रेल्वे हद्दीतील आत्महत्यांचं प्रमाण 2020च्या तुलनेत 2022 वाढलंय. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील जगदंबा चौक येथील राजेश जोशी याच्या घराची ग्रील चोरताना लहान मुलं सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. पोलिसांचा वचक नसल्यामुळे लहान मुलांमध्ये चोरी करण्यासाठी हिंमत वाढते आणि त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होती. उल्हासनगरमधून 5,80,000 गुटखा जप्त करण्यात आलाय. मध्यवर्ती पोलिसांनी ही कारवाई केली असून दुकानदारासह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. दुकानदाराला अटक झाली असून 3 जण फरार आहेत. सांगलीच्या विटामध्ये एका आई आणि मुलाला नॉन क्रिमिलेअर दाखल्यासाठी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली असून आरोपी महिला आणि तिच्या मुलाला अटक झाली आहे. मुंबईच्या चिंचपोकळी परिसरातील आर्थर रोड कारागृहात चक्क चरस आणि अर्धा डझनहून अधिक ड्रग्सच्या गोळ्या सापडल्यात. या प्रकरणी एनएम जोशी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. मोबाईल घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून पिंपरी चिंचवडमध्ये हवेत गोळीबार झाला. हवेत 5 ते 6 राऊंड फायर केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कायद्याचा धाक राहिलाय की नाही हाच प्रश्न आता उपस्थित होतोय. अंबरनाथमध्ये भर दिवसा एका ज्वेलर्समध्ये दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलाय. या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जातोय. वाशिमच्या देपूर परिसरातील ऋषिकेश गंगावणे या शेतकऱ्याच्या 1 एकरावरील टोमॅटो पिकावरती अज्ञात व्यक्तीनं तणनाशक फवारल्यामुळे टोमॅटो पीक जळून शेतकऱ्यांचं 1,00,000 रुपयांचं नुकसान झालंय. शेतकऱ्यानं आसेगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नाशिक जिल्ह्याच्या कळवण आणि देवळा हद्दीवरील गोडाऊनमध्ये पोलिसांचा छापा टाकत रेशनच्या धान्य साठ्यासह 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि या कारवाईमध्ये 20 टन तांदूळ 16 टन गहू यासह धान्य वाहून नेणारी वाहनं पोलिसांनी जप्त केली आहेत. राज्यामध्ये सर्वाधिक कुपोषणाचं प्रमाण असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अमृत आहार योजनेसाठी 5 महिन्यांपासून निधीच मिळाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जून 2022 पासून निधी मिळाला नसल्यामुळे 1,22,000 लाभार्थ्यांना फटका बसत असल्याचं दिसतंय.
ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करू नये या मागणीसाठी असहकार आंदोलन करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातल्या 40 ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातल्या हंगरगा आणि गुंडोपंत दापका या ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी मनसेने केली होती. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील डौकी ते फुक्कीमेटा या मुख्य रस्त्यावरील ठिकठिकाणी खड्डे पडले, त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होते. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते. औरंगाबाद रेल्वे स्थानकावरती उभ्या असलेल्या औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेसमध्ये एका निर्वस्त्र मनोरुग्ण माणसानं खिडक्यांच्या काचापुढं धिंगडा घातल्याचा प्रकार घडलाय. लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी या मनोरुग्णाला बाहेर काढलं. हिंगोली शहरातील प्रमुख रस्त्यावरील एकाही चौकात सिग्नलची यंत्रणा नाहीये आणि त्यामुळे या चौकांमध्ये अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होतो आणि त्याचा त्रास पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना देखील होतोय, त्यामुळे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नांदेड महापालिकेचं भाडं थकवणाऱ्या 450 भाडेकरूंना पालिकेनं नोटीसा पाठवल्या आहेत. तत्काळ थकीत भाडं भरा, अन्यथा दुकानं रिकामी करण्याची कारवाई केली जाईल असा इशारा पालिकेनं नोटीशीद्वारे दिलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या शिवणी वनपरिक्षेत्रामध्ये वाघीण जखमी अवस्थेमध्ये आढळली. जिल्ह्यामध्ये 6 वाघांचे बळी गेल्यानंतर वनविभाग शिवणी परिसरातील ट्रॅप कॅमेरे लावून T4 वाघिणीबाबत विशेष काळजी घेत आहे. सध्या या T4 वाघिणीला जेरबंद करण्याची गरज नसल्याचं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनानं स्पष्ट केलंय. बुलडाणा जिल्ह्यामध्ये 3 महिन्यात तब्बल 5054 गोवंशांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ माजली आहे. तर अजूनही लंपी आजार आटोक्यात आला नसल्यामुळे पशुधनावरती संकट आलंय आणि जनावरांच्या मालकांवरती आर्थिक संकट कोसळलं असून तत्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जाते. कल्याणच्या लाल चौकी भागामध्ये एका घरात साप शिरल्यानं खळबळ माजली. हा साप अतिशय दुर्मिळ असा अल्बिनो कुकरी जातीचा साप असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान सर्पमित्रांनी या सापाला पकडून जंगलामध्ये सोडून दिलं. आज दत्त जयंती आहे आणि त्यानिमित्तानं विविध मंदिरात उत्सव कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. शिर्डीत सुद्धा दत्त जयंती उत्सव साजरा केला जातोय आणि या सोहळ्यामध्ये लाखो भाविक सहभागी होत आहेत. भंडारा जिल्ह्याचे शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांची रांगोळीतून प्रतिमा साकारण्यात आली. गोंदियातील 9व्या वर्गात शिकणाऱ्या प्रणय जांगळे या विद्यार्थ्यानं 4 दिवस मेहनत घेऊन ही रांगोळी साकारली आणि या रांगोळीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. एका भरधाव ट्रकनं वडोदऱ्यातल्या कर्जन टोल नाक्यावरच्या केबिनला धडक दिली. यानंतर एकच खळबळ माजली. यात ट्रक चालक जखमी झालाय. ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. बेंगळुरूमध्ये तब्बल 7 जणांनी मिळून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. संबंधित व्यक्तीसोबत काही बाचाबाची झाल्यानंतर 7ही जणांनी तरुणाला भर रस्त्यात मारहाण करत ओढलं आणि त्याच्यावरती चक्क दगडानं वार केल्याचं समोर आलंय. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये देशातील पहिलं गोल्ड एटीएम सुरू झालंय आणि या एटीएममधून डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या मदतीनं सोन्याची नाणी काढता येणार आहे. तसंच एटीएम प्रमाणे हे देखील 24 तास सुरू राहणार आहे. 5 ग्रॅमपासून 100 ग्रॅमपर्यंतचं सोनं काढता येणार आहे. अलवारच्या सारिस्का जंगल सफारीमध्ये पर्यटकांना वाघनं केलेली शिकार लाईव्ह पाहायला मिळाली. एरवी टीव्हीवरती दिसणारी शिकार प्रत्यक्षात पाहायला मिळाल्याचं पर्यटकांनी सांगितलं, त्यामुळे आनंद सुद्धा होता आणि भीती सुद्धा दिसून आली. जम्मू काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीनं जनजीवन विस्कळीत झालंय. नदी नाल्यांमध्ये पाणी गोठलंय, त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होते. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज. भारतीय नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा मिळावा याकरता अमेरिका प्राधान्यानं काम करते अशी माहिती अमेरिकेच्या भारतातील राजदूत एलिझाबेथ जोन्स यांनी दिली. व्हिसाच्या मुद्द्यावरती तोडगा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हिसा कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन हे त्यांच्या निर्णयांसाठी कायमच चर्चेत असतात. आता किम जोंग यांनी नवं फरमान काढलंय. उत्तर कोरियातील मुलांची नावं बॉम्ब बंदूक आणि क्षेपणास्त्रावरून ठेवा, म्हणजे मुलांच्या नावामध्ये मवाळपणाऐवजी देशभक्तीची भावना दिसून येईल असं किम जोंग उन यांनी म्हटलंय. कडक लॉकडाऊन आणि झिरो कोविड धोरणाविरोधात चीनमध्ये जोरदार निदर्शनं केली जात आहेत. त्यापुढे चीन सरकार अखेर झुकलं असून काही शहरांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आलंय. इटलीच्या स्ट्रॉम्बोलीमध्ये एका ज्वालामुखीचा भीषण स्फोट झाला. ज्वालामुखीचा हा उद्रेक
सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। स्फोटानंतर समुद्रात सुनामी उसळल्याची माहिती मिळाली आहे। सुरक्षेच्या कारणासह सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या। भारत आणि बांगलादेशमध्ये आज दुसरा वनडे सामना होणार आहे। तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 0-1 या फरकानं पिछाडीवरती आहे, त्यामुळे टीम इंडियासाठी आज मिरपूरमध्ये अस्तित्वाची लढाई असणार आहे। महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला 2 महिने शिल्लक असताना भारताचा मुख्य प्रशिक्षक रमेश पोवारची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये म्हणजेच एनसीएमध्ये बदली करण्यात आली आहे। पोवारऐवजी महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक आता प्रशिक्षक पद कोण सांभाळणार हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं स्पष्ट केलं नसलं तरी भारताचा माजी खेळाडू ऋषिकेश कारटकरची फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे। पाकिस्तानचा ब्लाइंड क्रिकेट संघ टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार होता, मात्र त्यांच्या व्हिसाची अडचण निर्माण झाल्यामुळे त्यांच्या संघाला पाकिस्तानातून निघण्यास विलंब होत होता आणि अखेर भारताच्या गृह मंत्रालयानं पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट संघातील 34 खेळाडू आणि अधिकाऱ्यांचा व्हिसा जारी केला आणि याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। चित्रपट निर्मात्या संजय लीला भंसाली यांनी त्यांच्या पहिल्या मूळ संगीत अल्बम सुकूनची घोषणा केली आहे आणि हा अल्बम सर्व आघाडीच्या स्ट्रीमिंग ऍप्सवरती 7 डिसेंबरला रिलीज होतोय। बॉलिवूड स्टार प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या माहितीपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला। या मालिकेचे पहिले 3 भाग 8 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेत आणि शेवटचे 3 भाग 15 डिसेंबरला प्रदर्शित